आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच उल्हासनगर हिलाईन पोलीस स्टेशनच्या हद्दी देणाऱ्या भाल गावाजवळ दिवसाढवळ्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. अविनाश अगिवले हा तरुण 6 डिसेंबर रोजी चारचाकी वाहनातून आपल्या 2 मित्रांसह ढोकेगाव येथील आपल्या आत्याच्या घरी गेला होता. त्या ठिकाणाहून परतत असताना भाल गावाजवळील आयडील कॉलेजच्या परिसरात 7 जणांच्या टोळक्यांनी अविनाशची गाडी अडवली. यावेळी कुणाल म्हात्रे याने हवेत गोळीबार करून अविनाशला घाबरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांच्या मागून आलेल्या एका चारचाकी वाहनातील 5 ते 6 जणांनी त्यांच्याजवळ असलेल्या विविध हत्यारांनी अविनाशवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अविनाश गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्या पाठीला, डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारार्थ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही ढोक्याला झालेलो आत्याकडे 2:30 दरम्यान. तिकडनं येताना 5:15 दरम्यान भालगाव आहे, तिथे भालगावच्या आधीच म्हणजे तिथे 2 गाड्या मागून आल्या आमच्या आणि डायरेक्ट क्रॉस झाल्या त्या. आणि एकातून उतरून कुणाल म्हात्रेने हवेत फायरिंग केली आणि त्यानंतर मागची जी ब्रिजा गाडी होती त्यातून पोरं उतरून मारायला लागले. तलवार, रॉड त्याच्याने मारहाण केली मला. कोण होते तिकडे? कुणाल म्हात्रे, राहुल पाटील व इतर सहकारी होते त्यांचे, 7-8 जण. काय आता मागणी तुमची? काही कंप्लेंट झाली पाहिजे, व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर. त्यांनी काय धमकी दिली होती? हो, ते जातीवादावरून धमकी दिली ती मागेवरून मला त्यांनी. ते जातीवाद मारायचं कारण काय? मारायचं म्हणजे ते जातीवादच करतात ते दर टाईम. मागेवरून त्यांनी धमकी दिलेली मला, आता सोडलाय, पुढे खलास मारून टाकेन तुला. दरम्यान आपल्यावरील हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अविनाशने पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलिसात कुणाल म्हात्रे, राहुल पाटील आणि त्यांचे 5 ते 6 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिल लाईन पोलिसांच्या हद्दीतील आयडियल कॉलेजसमोर म्हाराळ गावातील अविनाश आगिवले हा युवक त्यांच्या मित्रासोबत आत्तेकडे गेला होता. आत्तेच्या घरातून परत येत असताना त्याच्या गावातील काही पूर्ववैमनस्य व राजकीय काही विरोध असलेल्या लोकांनी त्याला अडवून आयडियल कॉलेजजवळ त्याला मारहाण केली. लोखंडी रॉड, हॉकी स्टिक तसेच बेसबॉल स्टिक आहे, लाकडी दांडके याने त्यांना मारहाण केलेली आहे. त्याच्या पायावरती, हातावरती, डोक्यावरती मारलेला आहे. सदरचं इसम जख्मी झालेला आहे. त्याला सेंट्रल हॉस्पिटल इथं ॲडमिट केलं. त्यानंतर त्यांनी जबाब दिल्यावरून आम्ही हा 326 प्रमाणे तसेच फायरी आर्म्स ॲक्ट 3-4-25 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींचा शोध चालू असून पुढील तपास चालू आहे. त्याने गाडीतून 1 राऊंड फायर केला असं तो सांगतो आहे. त्याची पडताळणी पोलिसांकडून करायचं चालू आहे. सध्या आरोपी आहेत त्यांच्या याआधी बऱ्याच पोलिसांना गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती आम्ही काढतो आहे. त्यानंतर आपला सविस्तर त्याबद्दल कळवलं जाईल. यातील आरोपींना अटक करण्यात आली नसून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान दिवसाढवळ्या हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.